श्रोतहो नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आज आपल्या समोर सादर करत आहोत। दत्तगुरूंवर ज्यांचे विशेष प्रेम आहे आणि दत्तगुरूंची ज्यांच्यावर विशेष अशी कृपा आहे, त्या आदरणीय प्रमोद केनी काकांच्या हस्तलिखित पुस्तकांपैकी दिव्यत्वाची जिथे प्रचिती या अनुभव सागरातील एक अनुभव, तूच करता तूच करविता। श्रोतो, या पुस्तकांमध्ये काकांचे अनेक अनुभव आहेत, यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपण तेथे सविस्तरपणे या पुस्तकांचं वाचन करू शकता। सादर करीत आहोत तूच करता तूच करविता आदरणीय काकांच्या शब्दांमध्ये। गिरणार चढायला सुरुवात केली आणि पावसाच्या सरींनी जोर पकडला। पायऱ्यांवरून ओघळणाऱ्या पाण्याचा आवाज, मध्येच शिळ घालीत फिरणारा वारा, अचानक अंगात संचारल्याप्रमाणे वातावरणाला चिरीत किंचाळणारी वीज, चिंब भिजल्यामुळे थरथरणारे शरीर, या साऱ्यांचेच गाठोडी पाठीवरती घेऊन गिरणारची एक एक पायरी चढू लागलो। एकाएकी रस्त्यावर साथ द्यायला स्मृती धावत आल्या, विचारांच्या तंद्रीत पावले वर चढू लागली। गेल्या काही वर्षांचा मागोवा मन घेत होते, फॅक्टरी जोरात चालू होते, तेव्हा आमच्या मुलाला तुमच्या फॅक्टरीत काम द्याल का म्हणून विनवणी करणारी माणसे, ही फॅक्टरी आहे की जनावरांचा गोठा बांधलाय म्हणून उपहास करू लागली। समोर आली की आज काय फॅक्टरी चालू करताय का काय, आपल्याला झेपेल तेच काम करावे, त्यापेक्षा नोकरी बरी, आम्ही नाही का शेतात मजुरी करतो, असं म्हणून उपदेशाचे डोस बाजू लागली। म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासेही फिरतात। धाकट्या भावाच्या कारस्थानाला बळी पडून आई वडिलांनी मला त्यांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल केले। मला ना त्यांच्या प्रॉपर्टीचा हव्यास होता ना संपत्तीचा, पण ते करताना त्यांनी केलेल्या शरसंधानामुळे मन व्याकुळ झाले। वाटू लागले या जगात मला समजणारे कोणीच नाही का। थोड्या दिवसात मात्र आई वडिलांचा भ्रमनिरास झाला। भावाने त्यांना फसवून सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली। एका संध्याकाळी आईने मला बोलावले, सर्व हकीकत सांगितली आणि फसवणुकीच्या विरोधात मदत करायला सांगितली। कोर्टात त्यांच्या आग्रहाखातर केस केली, त्यांना न्याय मिळवून दिला, पण वडील मनाने खचले होते। मृत्यूपूर्वी त्यांनी मला जवळ बोलावून घेतले आणि ते म्हणाले, प्रमोद मला माफ कर, मी तुझ्यावर खूप अन्याय केला, पण ईश्वर तुला काही कमी पडू देणार नाही, आणि त्यांनी देह ठेवला। साधारण 4 वर्षात आईलाही देवाज्ञा झाली। शेवटपर्यंत अंगावर दागिने घालणारी धन्वंती शेवटच्या काळात भावाने जिवंतपणी दागिने काढून घेतले या धक्क्यानेच हादरली। मरणापूर्वी 4 दिवस आधी मला बोलावून म्हणाली, आता पुरे झाले, तुझ्या दत्तगुरूंना सांग ना मला सोडवायला, मी तुझी अपराधी आहे, माझे काही झाले तरी तुझ्या भावाला बोलावू नकोस। आणि महाराजांनी तिची हाक ऐकली, नात्यांच्या गुंत्यातून एका परीने माझी सुटका झाली। कार्याकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागलो, संकल्पपूर्तीसाठी तहानभूक हरवून फिरत राहिलो। कोण माझ्याबरोबर आहेत कोण नाहीत काहीच फरक पडत नव्हता, फक्त महाराजांचे शब्द कानी गुंजत होते। तुझ्या मागे किती माणसं आहेत हे महत्त्वाचे नाही, तुझ्या मागे 1000 माणसे असतील आणि मी नसेल तरी मोठा शून्य असेल, पण तुझ्या मागे कोणीही नसेल आणि मी असेन तर तुला तुझ्या कार्यपूर्तीपासून कोणीही अडवू शकणार नाही। तोच धागा पकडून चालत आलो आहे। अहंकार मीपणाच्या जाळ्यात न फसता पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे। जे घडले ते त्यांच्याच इच्छेने, जे घडणार आहे तेही त्यांच्याच इच्छेने, त्यांच्या इच्छेतच माझी इच्छा सामावून टाकीत पुढे जायचे आहे। त्या सर्वसाक्षी परमात्म्याशी लीन व्हायचे आहे, पण गुरूंनी दिलेले कर्तव्य पार पाडूनच, कारण शेवटी ही सुद्धा त्यांचीच इच्छा आहे। विचारांच्या तंद्रीत गुरुशिखर केव्हा गाठले तेही कळाले नाही। महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा मनावरचे मळभ नाहीसे झाले होते, जणू पावसाच्या सरीमध्ये ती जळमट वाहून गेली होती।
अंतर्मनातून आनंद लहरी प्रवाहित होत होत्या. उदास मनाला दिशा दाखवित होत्या. जगण्याची नवी उमेद मनामध्ये जागवित गिरणार उतरू लागलो तेव्हा अंतरंगात असलेला स्मृतीचा कप्पा रिता झाला होता आणि महाराजांच्या प्रेमाचा ठेवा त्यामध्ये जतन केला होता. सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आणि श्रोते हो, याबरोबर आदरणीय प्रमोद केनेकाकांच्या हस्तलिखित पुस्तकांपैकी दिव्यत्वाची जेथे प्रचिती भाग 2 या पुस्तकातील हा पहिला उतारा लेख हा त्यांचा अनुभव आपण ऐकला. संपूर्ण पुस्तक त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपण तेथून हे पुस्तक वाचू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी मेड फॉर मराठी अवश्य सबस्क्राईब करा. साभार आदरणीय प्रमोद केनेकाका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.